प्रार्थनेचा हेतू अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळविलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणारे माते, आम्ही तुझवर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमय पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव, विशेषतः मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ये. तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ऐहिक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझसमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकटे आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हाला क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी ही विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आवाहन. आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व राज्यकर्ते, या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नोवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून. हे प्रभो, मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी आपण मनात पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो.
साक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. अम्मा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्यांबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया. आचार्यांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या ह्या सेवकांकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. आपले संरक्षण करावयास प्रभू येशू आपल्या जवळ असो. आपले पालन करावयास तो आपल्यामध्ये असो. आपल्याला मार्गदर्शन करावयास तो आपल्या समोर असो. आपला सांभाळ करावयास आपल्या पाठीशी असो. आपल्याला आशीर्वाद द्यावयास तो आपल्या वर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवेत तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तूचकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील विश्वासू लोकांशी एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन.